Tu calmes. सुप्रभात मित्रांनो, मी तुमचा लडका मस्तान आज तुमच्यासमोर काहीतरी नवीन ब्लॉग घेऊन आलो आणि सीन असं आहे की सर्वांसाठी खुशखबर आहे की मुंबईमध्ये एक फिश मार्केट ओपन झालं आहे जे की आहे एरोलीला जकात नाकाच्या जवळ आणि म्हणजे हे अट्रॅक्शन झाले ईस्टर एक्सप्रेस हायवेवरून जोपर्यंत येत असेल एरोली टुवर्ड्स भांडुला जाताना तर त्या साईडला ना जकात नाका आहे आणि त्याच्या आतल्या साईडला मोठं फिश मार्केट ओपन झालं आहे आणि ते फिश मार्केट न्यू नाही आहे लाईक ते क्रॉफर्ड मार्केटचं फिश मार्केट ह्या साईडला हलवण्यात आलं आहे आणि ते का हलवलं आहे त्याबद्दल तर माहिती नाही आणि सीन असं आहे की ह्या मार्केटला आम्ही व्हिजिट द्यायला आलो आहे सकाळचे आता 7:45 वाजलेत आणि बेसिकली मार्केट नॉर्मल टाईमला चालू तसंच आहे सकाळी 6 ते 9 पर्यंत मी आज काय थोडं वेगळं गेटअप केलं आहे हा विचार करणार की मी खूप मेकअप विकअप केला असा काही शॉट नाही आहे तर सीन असं आहे की आता आम्ही आलो आहेत मासे खरेदी करायला तर बघूया कुठल्या टाईपचे मासे भेटतात वगैरे जो पण काही सीन आहे जरा बघू आपण आणि म्हणजे पूर्ण एक्सप्लोअर करू लाईक आजूबाजूला ना खूप सारा चिखल आहे इकडे जरी यायचं असेल तर थोडं शॉर्ट्स घालून या आणि जर लेडीज असेल तर नॉर्मल कपडे घालून या कारण इकडे खूप जरा घाण चालू आहे कारण बॉम्बेला ज्याप्रमाणे अरेंजमेंट होती त्यानुसार इथे अरेंजमेंट नाही आहे तर इकडच्या कोळी बांधवांचा असा पण एक अपील आहे की हे मार्केट लवकरात लवकर इथून हलवावं आणि श्रावणात जर तुम्ही मासे खात असाल आणि जर तुम्हाला जवळपास पडत असेल तर नक्कीच या म्हणजे आपण जाऊया जरा मार्केट फिरूया आम्ही ऑलमोस्ट फिरलो एक साईड पूर्ण आम्ही क्रॉस केला बट सीन असं कळून आलं ना याच्यामध्ये की बॉम्बेला जी वाईब होती फिश मार्केटची एक पर्टिक्युलर टाईममध्ये यायचे सर्व लोक बाहेरून बाहेरून आणि त्या टाईमचा जो एक वाईब होती ना ती इकडे वाईब नाही आहे कारण इकडे खूप सारा चिखल वगैरे आहे आणि लोकांनी इकडे त्रास पण होतोय आणि रिसेंटली एक आठवड्यापूर्वी असं पण कळून आलं मला बाकीच्या बांधवांकडून की इथे थोडा साप चावल्यामुळे एकाचा मृत्यू पण झाला कारण ह्या साईडला कसे प्रॉपर त्यांना बसायला वगैरे जागा पण नाही आहे या ठिकाणी तर त्यामुळे बहुतेक मला असं कळून आलं की 5 सप्टेंबरपर्यंत हे मार्केट पूर्ण हलवलं जाईल बॉम्बे साईडला तर तोपर्यंत येऊन जर एकदा व्हिजिट द्या जागा छान आहे बट सवंडग आहे कारण मोठा एरिया असल्यामुळे ना इकडे खूप सारे इश्यू होतात कारण चिखल आहे तर पावसामध्ये लोकांना एक वॉशरूम पण नाही तिकडे बॉम्बे साईडला कसं वॉशरूम पण आहेत आईस फॅक्टरी अँड खूप सारे सर्व्हिस बॉम्बे साईडला आहेत पण इकडे त्या नाही आहेत तर आता होपसो कंटिन्यू राहील की नाही माहिती नाही तर मला तर कळून आलं की 5 सप्टेंबर चालू आहे मी तर आलो आहे व्हिजिट द्यायला आणि मी परचेस करणार आहोत बघूया थोडं कसं काय ते पुन्हा एकदा अजून तर असं वाटलं नाही की काय घ्यावंसं कारण ज्या क्वांटिटीनुसार घ्यायचे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला इकडे भेटणार आहेत बिकॉज हे होलसेल मार्केट आहे सो स्टे ट्यून बघूया आता पुढे जाऊन सो गाईज एकदम मॉन्स्टर क्रॅब राईट नाव विथ मी अँड आय एम ॲट दिस एरोली फिश मार्केट बाबा आता कसं लागतोय अँड आफ्टर ऑल सर्व पूर्ण फिश मार्केट फिरलो आहे डोळ्यावर अजून पण झोप आहे आणि म्हणजे आता ऑलमोस्ट 7:30 वाजले आहेत आणि आम्ही जे घ्यायचा विचार केलेला बट त्यानुसार घेतलं नाही कारण इकडे बेसिकली होलसेल मार्केट आहे सो ब्लॉग
इथपर्यंत जर पाहिलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.